चित्रगुप्त काटा दफ्तर खांद्यावर असं खांद्यावर चित्रगुप्त नावाची दैवता एवढी आटोपाट माफ करते पाप आणि पुण्य याचं माफ करीत असताना महाराज असा काटा तंतोतंत धरते हे पदाची खांडणी पाटलाचं बोलणं पाटलानं सांगलं आनंद संपत सुद्धा थर 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 का परी ते तुमचं मांडी थापते कॅलन चपायला आलं नाही कॅलन चपायला ते कुणीकडे फुटते कुणीकडे जाते कुणीकडे खाते तस कॅलनच्या पाण्यावर राहून हो माणसानं बोरच्या पाण्यावर राहावं मला तीन इंची व्हावं सदा नदा हवा मला म्हणून हा कवी करता काय मातेच्या उदरामध्ये असताना महाराज या जीवाला बरच काही सहन करावं लागलं बरच काही घाण या तोंडात जाताना देवाला त्यावेळेस नमन केलं की देवा मला इथून बाहेर काढ बाहेर आल्या तुझंच भजन म्हणतो म्हणलंय पण तो बाहेर आल्या आल्या कलीचं वारं लागलं आणि कवा 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 म्हणा सुरू केलं ज्या वेळेस मातेच्या उदरात असताना देवाची आठवण आली म्हणून मुलं त्या ठिकाणी मला सांगतात देवाचं ध्यान करायचं माणसाला संसाराचा घर दुतार भ्रांती माया घरी याचा अधिकार संपला की त्यावेळेस म्हणते महाराज
आणि ज्यावेळेस त्याच्या घरी फुल्ल अधिकार होते त्यावेळेस म्हणा की दिगंबर पटेल चला हो कीर्तनाला म्हणा येतो तो संध्याचं पोरग मजाशिवाय झोपत ना आणि उद्या तू खपल्याने कुठं झोपणार म्हणालो माझं सगळंच कपाड होऊन गेले कोणीच नाही कोणाचं पाटलानं सांगून गेले पाटलानं आता यायच्या सात सिद्धांतापैकी कोण्या सिद्धांतातलं प्रमाण होईल किती मला आता पुढल्या पर्यंत सांगतील नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा सगळे स्वरे काहीतरी प्रमाण दिलं त्या आता आपल्या संप्रदायाच्या सात सिद्धांतापैकी प्रमाण राहते म्हणजे आम्हाला आनंद वाटते की मला पाटलाचं खरंच काय भजन काय जोड पाटलाचा अहो मी या कलियुगातल्या माणसाबद्दल बोलत असताना तुकाराम महाराजाचं प्रमाण ठेवून गेलं तुम्हाला खपलं नाही आणि तुम्ही बस बस किती प्रमाण ठेवता तिकडले तुम्हाला काय अधिकार आहे प्रमाण ठेवायचं तुमच्या प्रमाणाशी निगडीत सुद्धा नव्हतं ते बोललं मामच्या कैलास पाटलांना सांगून गेले मामा बिघडते बरं तरी सांगलो हे अति शहाण जर असेल तर मला समजून घ्यायचे कोणाला म्हणाले परी गुडघ्यात जर अक्कल असतील त्याला कोण काय करणार मी का सांगून गेलो की बाबा जग मित्र मारुती पाटील असणारे एवढे निष्ठावंत भक्त होते की त्या देवाला सुद्धा खाली यावं लागलं यायला मार्ग दाखवण्यासाठी का म्हणलो ते बी म्हणत नव्हतो महाराज माझ्या गणाचा कवी करता जगमित्र असल्या कारणाने म्हणलो दिगंबर मामाने इथे भजनाला लावले आपल्याला दिगंबर मामाचं नाव सोडून टाकून दुसऱ्याच मामाचं नाव घेतलं दिगंबर मामाला काय वाटेल मामा म्हणून महाराज काय म्हणतात आणि देता सोडून बहु आनंद नामी दंग बहु आनंद